जी काही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना राष्ट्रवादी आघाडी जी आहे त्यांच्याकडनं जे काही लोकांचं भ्रमनिराश झालं आहे त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात लोक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे वळतात. वसईमध्ये बहुजन विकास आघाडीच्या मध्ये जी काही फूट पडते त्यातून अनेक उत्तर भारतीय सन्माननीय राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आता असलेल्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राम मंदिराच्या मुद्द्यावर मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश करतात. स्थानिक शाखाध्यक्ष आहेत ते खूप मोठ्या संख्येने उत्तर भारतीय आज मनसेमध्ये वसईतनं प्रवेश करणार आहेत. आज किशननगरमधून जिथून बाले किल्ला म्हटलं जातं अशा ठिकाणाहूनही अनेक महिला मनसेमध्ये प्रवेश करणार आहेत आणि चांदिवली विधानसभेचे आमचे विभाग अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली चांदिवलीतनं अशा विविध भागातून आज मनसेत प्रवेश होतात. मी पुन्हा सांगतो ही सुरुवात आहे. याच्यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही जर तुम्ही आमचा एक घेतलात तर आम्ही तुमचे 100 घेऊन येऊ एवढं नक्की. सध्या अशी परिस्थिती आहे चांदिवलीमध्ये जी पुढे जी अगोदर जी निवडणूक झाली ती हिंदुत्वावरती निवडणूक लढली गेली आणि आज ते काय करतात ते सगळ्यांना तिथं माहीत पडलं. त्यांना आमदारांना कंटाळून आता जसे एक पत्रकारांनी सांगितलं की दिलीप लांडे हे मोठा नेतृत्व होता ते गेले तर त्यांना असं वाटलं की आम्ही सगळे घेऊन गेलो. पण आज त्यांनी फक्त या तुमच्या लाईव्हच्या माध्यमातून बघावं की तुमच्या गेल्यावरनं पक्ष थांबत नाही. चांदिवलीमधनं आज कमीत कमी 500 उत्तर भारतीय लोकांनी फक्त राजसाहेबांची जेव्हापासून अयोध्या दौऱ्याची जाहिरात केली आहे तेव्हापासून कमीत कमी 500 लोकांनी साहेबांच्या विचारांनी उत्तर भारतीय लोकांनी प्रवेश केला. आणि संतोष दरवेश आहे, खूप लोक आहेत, मराठी तरुण आहे, आज त्या लोकांनीही या पक्षात प्रवेश केला आहे. आणि ही तर एक चांदिवलीमध्ये फक्त सुरुवात आहे, पुढे तर तुम्ही बघत राहा काय होतं. शिवसेनेत म्हणजे उत्तर भारतीय लोकांनी हिंदुत्व म्हणून साहेबांनी जेव्हापासून मी सांगितलं अयोध्या दौऱ्याची जाहिरात केली तेव्हापासून चांदिवली विधानसभेतून उत्तर भारतीय लोकांचे कंटिन्यू फोन करतात आम्हाला साहेबांची तुम्ही भेट घालून द्या. आजपासून आम्हाला फक्त बाळासाहेब नंतर जर हिंदुत्वासाठी कुठला चेहरा दिसत असेल तर ते फक्त आदरणीय राजसाहेब ठाकरे आहेत आणि आम्ही सगळे राजसाहेबांबरोबर काम करायला तयार आहोत. राजसाहेब ठाकरे यांचा अनेक महिला देखील ज्या आहेत त्या मनसेमध्ये प्रवेश करताना बघायला मिळतात. कुठल्या मुद्द्याला धरून आज मनसेमध्ये प्रवेश? आज सर्व पक्षामध्ये पाहिले तर महिलांना मान सन्मान हा कुठेही भेटत नाही, परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशी आहे की महिलांच्या गंभीरपणे पाठीशी उभी राहते आणि महिलांना पहिलं प्राधान्य दिलं जातं या ठिकाणी. कारण महिलांचा मान सन्मान हाच महिलांचं अस्तित्व असतं, म्हणून सर्व महिला या ठिकाणी राजसाहेबांच्या ठिकाणी प्रवेश करतात.